नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्ड संस्कृत षोडश पाठ स्वागतम तपोधनायाः या पाठाचे भाषांतर. फ्रेंड्स, मी याआधी स्वागतम तपोधनायाः या पाठाच्या भाषा अभ्यासाचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. या ठिकाणी जे आयकॉन आहे तर त्यावर जाऊन तुम्ही भाषा अभ्यासाचा व्हिडिओ पाहू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वागतम तपोधनायाः या पाठाचे भाषांतर. स्वागतम तपोधनायाः म्हणजे तपस्विनीचे स्वागत. आता या ठिकाणी तपस्विनी कोण आहे, तिचं स्वागत कोण करते, का करते, तर ते सगळं आपण या संवादामधून पाहणार आहोत. राज्याभिषेकादनंतरम श्रीरामचरितम यस्मिन नाटके वर्तते तद नाट्यम उत्तर रामचरितम. राज्याभिषेकानंतरचे श्रीरामाचे चरित्र ज्या नाटकात आहे ते नाटक म्हणजे उत्तर रामचरितम. भवभूती ही नाम महाकवी ही अस्य नाटकस्य रचयिता. भवभूती नावाचा महाकवी या नाटकाचा रचनाकार आहे. अस्य नाटकस्य द्वितीय अंके वर्तते अयम वनदेवता अत्रेयी संवाद. या नाटकातील दुसऱ्या अंकात आलेला हा वनदेवी आणि अत्रेयी यांचा संवाद आहे. ओके, आता आपण तो संवाद पाहणार आहोत. तर या ठिकाणी नेपथ्य म्हणजे वेश घेण्याची जागा, ज्याला आपण पडद्यातून, पडद्यामागे किंवा पडद्यात असं म्हणतो. ओके, तर आता आपण या ठिकाणी आधी भाषांतर पाहणार आहोत. पडद्यातून तपस्विनीचे स्वागत आहे. तेथे प्रवासी वेश धारण केलेली तापसी प्रवेश करते. आता ते तिला पाहून वनदेवता म्हणते, आर्ये आपण कोण बरे, दंडकारण्यात येण्याचे काय कारण? आता वनदेवता तिला पाहून विचारते की तुम्ही दंडकारण्यात कशासाठी आला आहात, येण्याचे प्रयोजन काय आहे? तर त्यावर आत्रेयी म्हणते, या प्रदेशात अगस्ती इत्यादी अनेक ऋषी राहतात, त्यांच्याकडून वेदांत विद्या शिकण्यासाठी मी इथे आली आहे. वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून येथे आली आहे. तर ती तिला कारण सांगते, वनदेवताला आत्रेयी कारण सांगते की या ठिकाणी अगस्ती यांच्यासारखे अनेक ऋषी राहतात, तर त्यांच्याकडून मला विद्या संपादन करायची आहे, म्हणून मी येथे वाल्मिकी महर्षी यांच्या आश्रमातून आली आहे. तर या ठिकाणी वनदेवतेला आश्चर्य वाटते, कारण सगळे शिष्य जे असतात तर ते अगस्ती ऋषी किंवा अन्य ऋषींकडून वाल्मिकी ऋषींच्याकडे वेदांत विद्या अभ्यासासाठी जात असतात, परंतु ही आत्रेयी मात्र वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातून अनेक दुसऱ्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी आली आहे. तर त्यावर वनदेवता म्हणते, केवढी आश्चर्यकारक गोष्ट, इतर ऋषी वेदांताचे ज्ञान मिळवण्यासाठी वाल्मिकी ऋषींकडे जातात, आपण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातून इकडे कसे येणे केलेत? आता यावर आत्रेयी तिला त्याचे कारण सांगते. आत्रेयी म्हणते, तेथे अध्ययन करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. तेथे म्हणजे वाल्मिकी ऋषी यांच्या आश्रमामध्ये. आता तो अडथळा काय आहे, कशामुळे निर्माण झाला, आणि तिचा त्या अडथळ्याचा आत्रेयीवर कशा प्रकारे परिणाम होतो, तर ते आपण पाहणार आहोत इथून पुढे. भगवती देवतातुल्य असे कोणीतरी दोन मुलगे तेथे आले आहेत. लवकुश अशी त्यांची नावे आहेत. आता तुम्ही लवकुश या नावाशी परिचित असालच. ही प्रभू श्री रामचंद्र यांची दोन तेजस्वी मुले आहेत. 11 वर्षापर्यंत भगवान वाल्मिकींनी या दोघांना दाईप्रमाणे सांभाळले आणि मोठे केले आहे. त्यांची मुंज करून त्यांना तीनही विद्या म्हणजेच वेदविद्यासुद्धा शिकवल्या आहेत. त्या दोघांची समज आणि धारणाशक्ती या दोघीही अतिशय तीक्ष्ण आहेत. माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थिनी त्यांच्याबरोबर शिकू शकणार नाहीत, कारण हा जो श्लोक आहे याचा अर्थ, गुरु ज्ञानी म्हणजेच हुशार विद्यार्थ्याला जसे ज्ञान देतो तसेच मंद विद्यार्थ्याला पण देतो. खरोखर त्यांची ग्रहणशक्ती तो निर्माणही करत नाही आणि नाहीशीही करीत नाही, पण फळाच्या बाबतीत मोठा फरक पडतो. जसे चकचकीत प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या बाबतीत तेजस्वी हिरा समर्थ असतो, तसे मातीचे ढेकूळ नाही. तर या ठिकाणी गुरु जेव्हा शिकवतात तेव्हा ते हुशार विद्यार्थी आणि मंद विद्यार्थी दोघांनाही सेम शिक्षण देत असतात, परंतु ज्याची ग्रहणशक्ती जास्त असते तो जास्त ग्रहण करतो. गुरु काही ग्रहणशक्ती निर्माण करीत नाहीत किंवा ती कमी करत नाहीत. पण या ठिकाणी फळाच्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्याला जे फळ मिळतं तर त्या बाबतीमध्ये खोटा खूप मोठा असा फरक पडत असतो. तर तेच या श्लोकामधून सांगितलेलं आहे. आता वनदेवता विचारते, हा आहे अध्ययनातला अडथळा? तर अत्रेयी म्हणते, हो, आणि दुसरा आहे
मग वनदेवता तिला विचारते, आता दुसरा अडथळा कोणता? तर त्यावरती आत्रेयी म्हणते, असेच एकदा ते महर्षी वाल्मिकी दुपारच्या वेळी तमसा नदीच्या काठी गेले होते. म्हणजे असेच एके दिवशी वाल्मिकी महर्षी तमसा नदीकाठी गेले होते. तेथे एका वृक्षावर सारस पक्ष्यांची एक जोडी बसली होती. सारस म्हणजेच क्रौंच पक्षी. अचानक एका शिकाऱ्याने त्यांच्यातील एकाला बाणाने जखमी केले. जमिनीवर पडलेल्या मृत जोडीदाराला पाहून सारस पक्षिणीने खूप आक्रोश केला. तिच्या मृत जोडीदाराला पाहून तिला खूप रडू कोसळले. तिने आक्रोश केला. तिचा करुण आक्रोश ऐकून अचानक महर्षींच्या तोंडातून यापूर्वी कधीही बाहेर न पडलेली देववाणी बाहेर पडली, आणि तीही अनुष्टुप छंदात. तर त्या या ठिकाणी आणखी एक श्लोक आहे. त्यांच्या वाणीतून जे अनुष्टुप छंदामध्ये एक श्लोक बाहेर पडला होता, तर त्याचा अर्थ असा आहे, अरे पारध्या, तुला या जगात यापुढे कधीही मानसन्मान मिळणार नाही, कारण प्रेमात वेड्या झालेल्या क्रौंचांच्या जोडप्यातल्या एकाला तू ठार केले आहेस. अशा प्रकारे महर्षी वाल्मिकी यांच्या मुखातून दैववाणी बाहेर पडते. यावरती वनदेवता म्हणते, आश्चर्य आहे, वेदानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. यावर आत्रेयी अडथळा काय आहे तर ते आता सांगू लागते. त्याचवेळी ब्रह्मदेव तेथे प्रकट झाले. महर्षी म्हणजे महर्षी वाल्मिकी यांना ते म्हणतात, आपण ज्ञानी आहात, रामचरित्राची रचना करा, रामाचे चरित्र लिहा, असा आदेश ब्रह्मदेव वाल्मिकी यांना देतात. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वाल्मिकी रामायण लिहिण्यात मग्न आहेत. त्यामुळे मी म्हणाले, आता तिथे अध्ययन करणे शक्य नाही. आता ब्रह्मदेवांनी ज्याप्रमाणे सांगितले आहे वाल्मिकी ऋषींना की तुम्ही रामचरित्र लिहा, तर त्यामुळे वाल्मिकी ऋषी रामचरित्र लिहिण्यामध्ये मग्न आहेत, आणि त्यामुळे आत्रेयीला आता त्या ठिकाणी अध्ययन करणे शक्य नाही. आता यावर वनदेवतेला सगळे काही समजते आणि मग ते म्हणते, योग्य आहे. आता यावर आत्रेयी म्हणते, मुली, माझी विश्रांती झाली आहे, आता अगस्त्य ऋषींच्या आश्रमाचा रस्ता मला सांग. ओके, तर अशा प्रकारे या संवादरूपी पाठातून आपण रामायणातील एक छोटासा भाग पाहिला, ज्याच्यामध्ये जो राज्याभिषेकानंतरच्या नाटकामध्ये लिहिला गेलेला होता. तर या ठिकाणी आपण आत्रेयी हिच्या दोन अडचणी आहेत तर त्या समजावून घेतल्या, ज्यामुळे तिला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातून अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये जायचं आहे आणि वाटेत तिला वनदेवता भेटते, तर ती तिला कशाप्रकारे कथन करते हे आपण या पाठामध्ये पाहिलं आहे. आता या पाठामधले काही अवघड शब्द आपण पाहूयात. तपोधना म्हणजे तापसी किंवा तपस्विनी स्त्री. ओके, स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्यानंतर नेपथ्यम म्हणजे पडद्यात, नपुसकलिंगी शब्द आहे किंवा पडद्यामागे. त्याच्यानंतर अध्वग्वेषा म्हणजे प्रवासी वेश केलेली तापसी किंवा आत्रेयी या नामाचे विशेषण आहे. त्यानंतर प्रयोजनम म्हणजे कारण किंवा हेतू, नपुसकलिंगी शब्द आहे. इह म्हणजे येथे या लोकांत. तुम्ही ऐकलं असेल इहलोक, अशा प्रकारे शब्दप्रयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे उपगच्छती, उपगच्छंती. तर या ठिकाणी गमगच्छ हे मूळ क्रियापद आहे आणि त्याला उपसर्ग लावून जॉईन केलेला आहे. तर उपगच्छंती म्हणजे च्या जवळ किंवा कडे जाणे. त्याच्यानंतर अटती म्हणजे हिंडते. प्रत्युह पुल्लिंग शब्द आहे, अडथळा. त्याच्यानंतर दारकह पुल्लिंग शब्द, मुलगा. उपनीतम म्हणजे च्याकडे नेले किंवा आणले. त्याच्यानंतर रात्री म्हणजे दाई. उपनयनम म्हणजे मुंज. अस्मादृशाहा म्हणजे माझ्यासारखे. भूयान म्हणजे मोठा किंवा भेदह. त्याच्यानंतर शुची म्हणजे चकचकीत. मणीही म्हणजे रत्न किंवा हिरा. त्याच्यानंतर माध्यान दिनवसाय म्हणजे दुपारच्या स्नानासाठी. त्याच्यानंतर क्रौंचह म्हणजे सारस पक्षी. युग्मह म्हणजे जोडी. सहसा म्हणजे अचानक. व्याधह पुल्लिंग शब्द, शिकारी किंवा पारधी. विद्ध जखमी झालेला. त्याच्यानंतर सहचरम म्हणजे जोडीदाराला. त्याच्यानंतर निषादह म्हणजे हलक्या साथीचा मनुष्य. शाश्वतीही म्हणजे अनंत. समाहा म्हणजे वर्षे. मा अगम म्हणजे तू प्राप्त करणार नाहीस. प्रतिष्ठाम म्हणजे कीर्ती किंवा स्थिरता. चित्रम म्हणजे आश्चर्य. आमनायात म्हणजे वेद किंवा वेदापेक्षा. त्याच्यानंतर अविर्भूत म्हणजे प्रकट झाला. प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी.
त्याच्यानंतर इदानीम म्हणजे यावेळी किंवा आता, आणि त्यानंतर आहे संप्रति म्हणजे आता. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी सगळे अवघड शब्द पाहिलेले आहेत, त्याचे अर्थ पाहिलेले आहेत. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपला हा पाठ संपतोय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. टिंग टिंग. तर मित्रांनो, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.